आता हे जे तुमचं म्हणणं आहे, आता ऍक्च्युली ठीक आहे, आपण त्या प्रोसेसमध्ये आहे की तुम्ही आता त्याच्यावर, पहिली गोष्ट तुमच्या अनुभवातून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. बरोबर बरोबर आहे ना, हे मोठं आमच्यासाठी. मग आता इथून आपण सुरुवात करतोय, पण तुमची जी शंका अजून पण आहे की कसं की हा ऍडिशनल खर्च होतोय आणि याचं काय बुवा, पण ऍक्च्युली यांचं काय म्हणणं आहे आता इथे, हे काय म्हणताय की ठीक आहे त्यावेळेस ऍडिशनल वाटत होतं, पण जो रेग्युलर खर्च आहे 60 ते 70 रुपये तेवढाच झालेला आहे त्यांचा, आपलं धरून पण बरोबर आहे, लागवडीपासून येणपर्यंत वापरलेलं आहे बरोबर, पण आपण मधामधी चालू करणार तो खर्च वाढतो असं वाटतं, पण ऍक्च्युली इतर खर्च आपला कमी होतो. आपण जर पहिल्यापासून न घेते मध्ये आज सोड बांध केलं असतं काही समजून या अटेक येतो बरोबर, मग आपण दुसऱ्या कंपनीवाले ते आपल्याला देऊन देता एका टायमाले 20,000 बरोबर, मग माणूस काय करतो आणखीन तिकडी वाढतो बरोबर आहे, गोंधळ तिथे ते आपल्याच्यात आहे ना, आपलं येऊन जात नाही तुम्ही म्हणताय ना पाहिजे सर, ते बरोबर आहे पाटील साहेब, विषय असा आहे की तुम्ही म्हणताय ते चुकीच नाही, हे म्हणतात ते चुकीच नाही, पहिल्यापासून जर घेतलं तर खर्च वाढत नाही, कारण ते प्रॉब्लेम मध्ये प्लॉट नाही दिसला की खर्च मेंटेन राहतो, आणि विषय असा होतो की प्लॉट प्रॉब्लेम मध्ये वाटला की आपलंच नाही मार्केट म्हटलं काय काय ना आणून ते प्लॉट चांगला आणणं ते शेतकऱ्यासाठी जबाबदारीच असते, ती खर्च वाढला जातो. आता इथं विषय काय बघा, ऐका तुम्हाला प्लॉट प्रॉब्लेम मध्ये वाटला तुम्ही एखादा बेसळ वाढवणार, वॉटर सुलेबल वाढवणार, म्हणजे तुमचा खर्च वाढला. आता इथं आपल्याला गणित कुठं जोडून द्यायचे, आता तुम्हाला प्रॉब्लेम वाटलाच नाही तर तुमचं खताचा खर्च कमी होतो, वॉटर सुलेबलचा खर्च कमी होतो, आणि तुमचा खर्च आहे त्याच्यापासून माझं वैयक्तिक मध्ये समजा 30% खर्च जरी वाढला, पण 30% खर्चामुळे जर तुमच्या प्लॉटमध्ये 1,000 झाडामध्ये 1 ते 1.5 लाख रुपये जर उत्पादन वाढत असेल, ही कधी कळणार आहे, पहिल्यापासून एंडपर्यंत. मला काय म्हणायचं, तुमचं समजा 40,000 झाड आहे का, तुम्ही काय करायचं, त्याच्यातले 5,000 झाडाल तरी वापरायचंच नाही, किंवा 5,000 झाडाला वापरायचं आणि बाकीचं आपलं आहे असं चालू देत. त्याचा विषय काय होतो, आपल्याला एंड बघायचा, एंड कसा की 5,000 झाडात निघालेलं टनेज किंवा तुमचा गोदाडा प्लॉट जे उत्पादन कितीला गेला आणि जी बाकीचा कितीला गेला, ह्याच्यातलं फणीतलं वादीतलं अंतर आणि वजन तुम्हाला काय जाणवतंय, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही केलेला खर्च जर कारणी लागत होईल तर मग हिथं आपल्याला विचार करून चालणार नाही.